मध्ये सध्या खूप चर्चा अशी होती आहे की तुम्ही मुंबई सोडली आणि या सगळ्या गोष्टींवर खूप बोललं जात आहे, काय नेमकं त्याच्यावर तुम्हाला? मुंबई सोडली असं नाही का, मुंबईला मी आता बिझनेस हब समजले, तर बिझनेस हब सिटी असते ना फॉरेनमध्ये, आपण जेव्हा बघतो की ती सिटी बिझनेससाठीच आहे, तर मला असं वाटतं की हा विचार मी आत्ता करतो आहे आणि मला मला थोडंसं रिलीफ पाहिजे स्वतःला. आणि गावी घर घेतलंच होतं, असे घर आई होती बाबा होते तर काय वाटत होतं, आता कोण नाही आहे तिथे, त्यामुळे माझं राहणं माझं परम कर्तव्य आहेच. नंबर दोन की जेव्हा जेव्हा माझे काम असतात तेव्हा मी ते येतोच की इथे येतो, माझं घर पण आहे इथे अजून मुंबईत, तसं काही काढलेलं नाही आहे, तर इथे येतो राहतो शो करतो काही शूट्स असेल ते करतो आणि परत जातो आणि परत स्वतःला एक ब्रिदिंग पिरियड म्हणता म्हणजे चांगला श्वास घेणं गरजेचं आहे स्वतःसाठी. मला असं वाटते त्यासाठी मी ते आणि माझ्या फॅमिलीला तो निर्णय घेतला आणि आम्ही कोल्हापुरात स्थायिक असतो आता. येऊन जास्त काळ तिथे बरा वाटतो आता तेवढा वेळ, म्हणजे इथे प्रदूषणामध्ये जरासं फिरायचं आणि परत चांगली हवा तब्येतीला बरी ती. असं काही नाही, मुंबईत माझा जन्म मुंबईचा आहे, काम मुंबईचं आहे, ह्या कामामध्ये नाव झाले मुंबई आहेच नो डाऊट, पण आता तो भाग राहत नाही आता की तुम्ही मुंबईतनं करताय काम का पुण्यातून करताय का नागपूरमधून करताय, तो भाग आता राहिला नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठूनही काम केलं तर आता सगळे ह्याच्यावर आले सगळं काम, फक्त यायचं आणि आपलं प्रेझेंट करायचं त्या ठिकाणी. एरवी मी मुंबईत जेव्हा राहायला होतो तर चित्रपटाचं शूटिंग करायला मी बाहेरच जायचो, नाही का, कोल्हापूरला जायचो, कधी कोकणात जायचो, कधी मराठवाड्यात जायचो शूट करायला. त्यामुळे असं नव्हतंच की मुंबईत राहून मुंबईतच शूट करतोय. जेव्हा मी मुंबईत राहिलो होतो तेव्हा पण ह्या गोष्टी केल्या बाहेर जाऊन, आता बाहेर छान राहून मुंबईत माझं काम करतो, जेवढं काही काम आहे तेवढं करतो, मस्तपैकी जातो आणि राहतो.